ऐन दिवाळीच्या काळामध्ये रस्त्यावर येऊन बेवर्षासारखं शेतकरी बसतात आणि महाराष्ट्राचे पोलीस त्यांना हुसकावून लावतात, त्यांच्यावर लाठी हल्ला करतात, हीच अतिशय शर्मेची गोष्ट आहे। वास्तविक पाहता ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत ऊसाची FRP देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे, अन्यथा सरकारनं ते सरकारचे थकबाकीदार आहेत असं समजून त्या साखर कारखान्यांच्यावर जप्तीची कारवाई करून त्यांची मालमत्ता लिलावात विकून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अशी कायद्यात तरतूद असताना इथं कुठेतरी सरकार शेतकऱ्यांना संरक्षण द्यायला, सरकार शेतकऱ्यांचे अधिकार द्यायला कमी पडलेला आहे आणि म्हणून ही अतिशय शर्मेची गोष्ट आहे आणि साधी चौकशीसुद्धा केली नाही, उलट आंदोलन केल्यानंतर काँग्रेसची बदनामी होते म्हणून जर का पोलीस हुसकावून लावत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांना काँग्रेसच्या नेत्यांना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला जर आंदोलन केल्यानंतर तुमच्या आबरूची भीती वाटत असेल तर शेतकऱ्यांचे पैसे थकवण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? मोकाट्यानं शेतकऱ्यांचे पैसे टाका, अन्यथा कारखान्यावर हल्लाबोल करून जे हाताला मिळेल ते आमच्या वसुली आमच्या पद्धतीनं आम्ही वसूल करू, त्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया। पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो। 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते। छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून। तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया। जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं। आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा। छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा। एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा। या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे। पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या। ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल।